आपण प्रत्येकजण जीवन जगत असताना अनेक स्वप्न बघतो आणि ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी आत्मविश्वासाने व जिद्दीने ती लढाई करत असतो. असंच एक स्वप्न आशा कुंभारकरतांनी बघितलं होतं. त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर स्वावलंबी उभं करायचं होतं आणि ते आजही ते करत आहेत. पण त्यांना गरज होती ती आर्थिक मदतीची, कारण ते एकटी सर्व खर्च पेलू शकत नव्हत्या. आणि जेव्हा आपण असं कोणतरी जिद्दीने काम करतो तेव्हा नक्कीच समुदायातील लोक पुढे येतात आणि मदतीसाठी धावतात. दोन वर्षापूर्वी मी रोहिणीला सांगितलं होतं की माझा अशाने असा रिपोर्टचा प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्यामुळं मला काही काम होत नाही आहे. माझी दिवसांदिवस प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे. मुलीच्या 10वीच्या शिक्षणाचं खूप म्हणजे मला टेन्शन आलं होतं की एवढा खर्च कसा करणार किंवा काय. नाही नाही म्हणलं तर 10वीच्या शिक्षणाचा खर्च 7 ते 10 हजार रुपयापर्यंत खर्च येतो. माझा जॉब पण संपला नाही. आता सध्या मी फक्त 2500 रुपयामध्ये काम करत आहे. तर त्यामुळं मुलांचं जे काही शिक्षण पूर्ण मला करायचं होतं. त्या व्हिडिओपासून म्हणजे फायदा चांगला झाला की जेणेकरून जे माळवदकर सर आणि माळवदकर मॅडम यांच्या कानावर रोहिणीने घातलं होतं, त्याच्यामुळं मग त्या सरांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी मुलीला काय 10वीचे जे काही साहित्य लागतं शाळेसाठी ते त्यांनी इथे येऊन दिलं. मला काय व्हायचं आहे तुला शिकवून? IPS ऑफिसर. त्याच्यासाठी खूप शिकावं लागतं का? मग एवढा खर्च तुझी आई पेलू शकेल का? तुला काय वाटतं? माझी बहीण आता 10वीला आहे. परवा दिवशी माळवदकर सर आलेले. त्यांनी माझ्या बहिणीचा 1 वर्षाचा संपूर्ण खर्च उठवला. मी खूप खुश आहे कारण मी आशा कुंभारकर व व्हिडिओ बनवला होता त्याची माहिती अनिल सर यांना दिली होती. त्यांनी हीच माहिती माळवदकर सरांना दिली आणि त्याच्यातून ही मदत झाली. अजून एक खेडेगावात वाड्यावस्तीवर ज्या मुली राहतात त्यांना केवळ लांब शाळा आहे किंवा परिस्थिती नाहीये किंवा शेतकरी कुटुंब असेल किंवा बरेच प्रॉब्लेम असतात गावाकडचे, त्यामुळे त्या मुलींना पुढे शिकवलं जात नाही. एखाद्याची इच्छा असते, हुशारी असते, तिची कॅपॅसिटी पण असते पुढे काहीतरी जाऊन करण्याची, परिस्थिती नसल्यामुळे त्या नाही करू शकत. तर तशा मुलींना मग सपोर्ट करायला तिचे वडील वगैरे नाहीये किंवा आई असं म्हणजे हिच्यावर करती उदरनिर्वाह हो, त्यांचं म्हणजे शक्यतो खूपच शिक्षणाच्या खर्च वगैरे म्हटलं तर त्यांना तेवढं नाही होते. ज्यांच्याकडे खरंच गरज आहे ना त्यांच्यापर्यंत कोणीच पोहोचत नाही. मला माझ्या आईने आतापर्यंत लहानाचं मोठं केलं. तिला नोकरी मिळत नव्हती तरी ती मला शिकवत होती. मला आता शिक्षणाचं महत्त्व कळत आहे. मी शिक्षण करून मला IPS ऑफिसर व्हायचं आहे आणि जेव्हा मी IPS अधिकारी होईन तेव्हा मला आईच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायचं आहे. तोच माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा आनंद आहे. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून वनपुरी गावातून इंडिया अनहर्डसाठी.